नमस्कार मैत्रिणीनो, छाया किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी नवीन एक रेसिपी घेऊन आलेली आहे। आज मी बनवून दाखवणार तुम्हाला गोसावळ्याची भाजी। हे गोसावळ आहे, याला पारुसा दोडका पण म्हणतात आणि गोसावळ पण म्हणतात। आज मी तुम्हाला हिरवी मिरची घालून गोसावळ्याची भाजी बनवून दाखवणार आहे। एक मसाला घालून पण बनवतात आणि मिरची, हिरवी मिरची घालून पण गोसावळ्याची भाजी बनवतात। तुम्हाला मी आज हिरवी मिरची घालून गोसावळ्याची भाजी बनवून दाखवणार आहे। याची भजी पण गरम गरम खूप छान लागतात। भजी पण मी तुम्हाला याची बनवून दाखवते पुढच्या रेसिपीमध्ये, आणि मसाल्याची भाजी पण याची पुढच्या रेसिपीमध्ये बनवून दाखवते। तर चला ह्याची स्वच्छ धुवून आपण याचे बारीक काप करून घेऊया। मी गोसावळ्याचे काप करून घेतलेले आहे स्वच्छ धुवून। हे बघा, असे आता ह्यासाठी लागणारं साहित्य सांगते। आणि एकदम साधी सोपी भाजी आहे। थोडक्यात उरकते कोथिंबीर, बारीक चिरलेलं लसूण, हिरवी मिरची, मीठ चवीनुसार, चण्याची डाळ मी अर्धा तास झालं भिजत घातली होती, आणि आपल्या फोडणीसाठी लागणारं तेल। पटकन होणारी ही गोसावळ्याची भाजी आहे। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। कढई मी गरम करायला ठेवली होती, गरम झाली आहे कढई। तेल टाकूया आपण फोडणीसाठी। तेल पण चांगलं लगेच तापलंय, कारण कढई तापलेली होती। आता आपण इथे टाकलं लसूण, लसूण चांगलं लाल करून घेऊया तेलात। लसूण मस्त लाल झालेला आहे। आपण आता मिरची टाकून घेऊया। गॅस कमी करते, नाहीतर ठसका लागतो लगेच। मिरची फ्राय करून घेऊ तेलात। मिरची तेलात फ्राय झाली, आता आपण गोसावळं तेलात टाकून फ्राय करून घेऊया। आणि ही भाजी नुसती आपल्याला फ्राय करायची आहे, त्याला तेल सुटतं भाजीला। मस्त फ्राय करून घेऊया तेलामध्ये, आणि चांगली फ्राय करून घ्यायची ही भाजी तेलामध्ये। आपण चवीनुसार मीठ टाकूया। बघा, हे गोसावळं मस्त तेलात फ्राय झालंय। चण्याची डाळ मी अर्धा तास भिजवली होती, ती ह्या गोसावळ्यामध्ये टाकून मस्त फ्राय करून घेऊया आपण। आणि ही भाजी फक्त फ्राय करत राहायची आहे। बघा, याला पाणी सुटतंय, तेल सुटलंय। हे बघा, नुसतं कमी जास्त करत आपल्याला हे फ्राय करायचंय। अशातच आपली ही गोसावळ्याची भाजी शिजून निघते। बघा, खूप छान भाजी आपली तयार झाली आहे, गोसावळ्याची भाजी। अशीच तेलामध्ये फ्राय करत राहायची भाजी, आणि असं बघायचं शिजली की नाही। शिजली आहे, बघा भाजी शिजलेली आहे। अजून 2 मिनिटं आपण फ्राय करून घेऊया, म्हणजे मस्त भाजी शिजेल। गरम गरम चपातीबरोबर गरम ही भाजी खूप छान लागते, आणि पटकन तयार होते भाजी, वेळ नाही लागत त्या भाजीला। आपली ही गोसावळ्याची भाजी तयार झालेली आहे। हे बघा, मस्त तेल वगैरे सुटलेलं आहे याला। आता मी याच्यामध्ये ह्या भाजीतच कोथिंबीर टाकते आणि नुसतं फ्राय करून घेते। हे बघा, म्हणजे या कोथिंबीरचा वास पूर्ण भाजीमध्ये खूप छान लागतो। ऐनवेळी आपण वरतून कोथिंबीर टाकून ठेवतो, त्या भाजीत पूर्ण ही कोथिंबीर मिक्स झालेली आहे। खूप छान वास येतोय मस्त। आणि मी जरा तिखटच केली ही भाजी, मला तिखट आवडतं म्हणून मी गॅस बंद करते। आपली भाजी तयार झालेली आहे, मी एका बाऊलमध्ये काढून घेते। मैत्रिणीनो, आपली ही गोसावळ्याची झटपट भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपीसहित। थँक्यू।